मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी करण्यात आली, तर पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प असून सिंहगड पर्यंतचे अंतर आता 6 किलोमीटर होणार आहे. खालापूर ते सिंहगड असा हा मिसिंग लिंक प्रकल्प आहे, तर खालापूर आणि सिंहगड पर्यंतचं अंतर आता 19 किलोमीटर आहे. मात्र हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर हे अंतर जवळपास 13 किलोमीटर इतकं होणार आहे. थोडक्यात या प्रकल्पामुळे 6 किलोमीटर इतकं अंतर कमी होईल, तर घाटातील अपघात टाळण्यासाठी शून्य अपघात रस्ता बनवण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. साधारण पाऊण तासाची बचत या मार्गामुळे होणार असून यातील बोगद्याची एकूण लांबी 10.5 किलोमीटर आहे, तर त्यापैकी 2.5 किलोमीटर बोगदा लोणावळा तलावाच्या तळापासून तर 175 मीटर खालून जातोय. आशिया खंडातील सर्वात रुंद बोगदा असून त्याची रुंदी 23.75 मीटर इतकी आहे, तर एकूण दोन पूल तसेच एकाची लांबी 900 मीटर तर दुसरा 650 मीटर लांब असून प्रकल्प 2 मार्च 2019 मध्ये सुरू झालेला, तर याची डेडलाईन 2023 ची आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी केलेल्या पाहणी दरम्यान त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी, पाहुयात. मिसिंग लिंक हायवेची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आज आले आहेत. सर, काय सांगताल, 2019 ला तुमच्याकडून सुरुवात झालेला प्रकल्प आणि आज मुख्यमंत्री म्हणून पाहणी करताना कसं वाटतंय? एक समाधानही आहे, आनंदही आहे. कारण मला आठवतंय, मी ज्यावेळेस MSRDC मंत्री होतो त्यावेळेस इकडे आलो होतो आणि त्या दरड कोसळली होती आणि तेव्हा ती पूर्णपणे घाट सेक्शन आम्ही सेफ केला होता, सेफ्टी नेट लावून. आणि त्यावेळेस याची ह्या टनेलला देखील सुरुवात झाली आणि आज पाहतोय हा देशातला नाही जगातला रुंदीचा हा टनेल होतोय. हा अतिशय चॅलेंजिंग असा प्रकल्प आहे. लोणावळा लेक वरती आहे, लोणावळा लेकच्या खाली आपण आहोत 500 ते 600 फूट आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून हा आपण केलेला आहे. हा आता पुणे मुंबईचा जो प्रवास आहे तो अर्ध्या तासाने कमी होणार आहे. सर, एकंदरीत 19 किलोमीटरचा जो प्रवास होता तो आपण 13 किलोमीटरवर आणला आहे, त्याच्या मागचं जे चॅलेंजिंग पोझिशन जे होतं, जे इंजिनिअरिंग लागलं होतं, त्याच्याबद्दल काय सांगा? ॲडव्हान्स इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी वापरलेली आहे आणि आपण पाहतोय की 8 किलोमीटरचा हा लांबीचा टनेल आहे आणि यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सगळी पावलं उचललेली आहेत. कुठल्याही परिस्थिती हे रॉक बोल्टिंग केलेलं आहे, कुठलेही काही दगड पडणार नाही, कुठेही काही अपघात होण्याचे चान्सेस नाहीत. आग लागली तर हाय प्रेशर वॉटर मिस्ट जी सिस्टीम आहे फायर फायटिंग ती याच्यामध्ये वापरतोय आपण. त्याचबरोबर एखाद्या वेळेस काही दुर्घटना घडली तर 300-300 मीटरवर एक्झिट ठेवले दुसऱ्या टनेलमध्ये जाण्यासाठी. या सगळ्याचा पूर्ण वापर या ठिकाणी केलेला आहे. टनेलचं काम कम्प्लीट सप्टेंबरमध्ये होईल, परंतु 23 डिसेंबरमध्ये पूर्णपणे हा प्रकल्प कम्प्लीट होईल. सर, टोल आकारला जाईल नाही, यावर वेगळा टोल आकारला जाणार नाही. अजय माने, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.